महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. Anurag Pawar as international makeup artist also teach the students. By taking the bridal order of the wedding, reduce happy movements will colors of beauty. Not only that, we have own makeup academy. Learn the skill of makeup. We will help you to find your hidden art. Introducing you to the secret beauty files. Get your talent shaped by professionals. Anurag Makeup Studio Kalyan West. Kalyan Dombivli madhe corona rugnanchi sankhya vadat asliane ayukt Dr. Vijay Suryavanshi yanni shanivari va revari ase don divas atyavashyak seva vagata sarva dukane band thevna sangitle ahet. यामुळेच आज व्यापाऱ्यांनी डोंबिवलीमधील पालिका विभागीय कार्यालयासमोर गोंधळ घातला. यामुळे सोशल डिस्टन्सचा फज्जा उडाला. तसेच काही व्यापाऱ्यांनी रस्त्यावर बसून ठिय्या आंदोलन केले. तसे हळूहळू व्यापाऱ्यांची गर्दी देखील वाढत गेल्याने डोंबिवली पालिका विभागीय कार्यालयावरील रस्ता देखील रोखून धरला होता. आयुक्त विजय सूर्यवंशी यांनी दुकानांवर टाकलेले निर्बंध पाठी घ्यावे अशी मागणी यावेळी व्यापारी संस्थेकडून करण्यात आली आहे. हे आयुक्तांचं जे निर्णय आलेले आहेत त्याच्या विरोधामध्ये आम्ही सगळे व्यापारी जमा झाले आहोत आणि आम्ही ही लढत तुम्ही 15 दिवसापासून लढतो की ते तुम्ही जे सॅटर्डे शनिवार रविवार जे बंद करतायत त्याने काय एवढं की जे केसेस वाढतायत ते जो मूळ कारण काही दुकानदार नाही आहेत, इतर काही खूप कारणं आहेत. त्याच्यावरती प्रशासनाला विचार करायला पाहिजेत. बसेसमध्ये जे गर्दी होत आहेत, ट्रेनमध्ये जे गर्दी होत आहेत, भाजी मार्केटमध्ये जे गर्दी होत आहेत, मच्छी मार्केटमध्ये जे गर्दी होत आहेत, ती गर्दी एवढं वाढलेली की त्यावरती पण विचार करायला पाहिजेत. नुसतं फक्त दुकान बंद करून त्याच्या काही सोल्युशन नाही आहेत. हे दुकाने आम्ही जून जुलै ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पण बंद ठेवली होती. त्यावेळी पण 800 केसेस 700 केसेस रोज यायचे आणि आता 3 महिन्यापासून दुकानं आमची चालू होती. 4 महिन्याअगोदर पण दुकानं चालू होती पण त्यावेळी एवढे केसेस नव्हते. प्रशासनाला सगळं विचार करायला पाहिजे आणखीन कुठलं कारण आहे यामुळे ते केसेस वाढतायत. जे काल P1 P2 होता मागच्या शनिवारी रविवारी, आज परत काल 6 वाजता नंतर व्यापाऱ्यामध्ये एक भयभीती झाली आणि आयुक्त साहेबांनी जे आदेश जाहीर केले की शनिवारी आणि रविवारी दुकानं उघडायची नाही. आज कोविडचा प्रश्न 100% आज वाढलेला आहे हे मान्य आहे आम्हाला, पण न विश्वासत घेता आज अशी परिस्थिती आहे व्यापाऱ्यांची. म्हणजे हे लोक फार चिडलेले की आम्हाला प्रत्येक वेळी व्यापारीवरच वर्गावर असा काय. त्याच्यामुळे आज व्यापारी एकदम रस्त्यावर आलेले आणि ते लोक ऐकायला आमचा पण सुद्धा तयार नाही आहे. म्हणजे व्यापारीच कला बंद करायला पाहिजे. म्हणून माझी नम्र विनंती आहे, मी हात जोडून विनंती करतो आयुक्तसाहेबांना की आपण याच्यावर चांगला निर्णय घ्यावा आणि लोकांना जे मनात व्यापाऱ्यांचे चुकी प्रश्न दिली आहे ते आपण चांगला निर्णय घेऊ आणि न्याय द्यावा ही माझी नम्र विनंती आहे आयुक्तसाहेबांना. प्रथमेश वाघमारे, स्वानंद मीडिया, डोंबिवली. महाराष्ट्रातील घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.